रबर बॉल क्रिकेट मध्ये उपलब्ध करून दिली जाते आयोजकांमार्फत मैदान जर पाहिलं आपण तर चांगलं मैदान आहे तीन बाजूने क्षेत्रक्षक तीन बाजूने ते पाऊंड्री लाईन उपस्थित आहे फलंदाजांसाठी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा लागेल कारण आपण कालच्या सत्रामध्ये जर पाहिलं बरेचसे हाय स्कोरिंग सामने आपण पाहिले होते परंतु आजच्या दिवसातील जो पहिला सामना पाहिला होता आपण एव्हरेज स्कोर होता कुमार इलेव्हन तुर्बे संघाचा परंतु त्या एव्हरेज स्कोअरला सुद्धा पार पाडू दिले नाही फार्म इलेव्हन संघाने संघाला कुमार इलेव्हन संघाने आणि अशा पद्धतीने पहिल्या सामन्यामध्ये विजय प्राप्त करत पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवला तर पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतात एकीकडे आहे दारावे विरुद्ध गोठिवली असा सामना तर गोटिली गावचे समाजसेवक आदरणीय श्री नारायणजी मात्रे साहेब आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावे आणि स्थानापन्न व्हावे आपला आमच्या मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत आम्ही या स्पर्धेमध्ये नारायणजी मात्रे साहेब आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावे चला सामन्याला होईल सुरुवात क्षेत्रक्षकांची रचना करत असताना कर्णधार आपल्याला दिसतील गोलंदाज असतील क्षेत्ररक्षक जर आपण पाहिले तर डीप मध्ये स्क्वेअर स्क्वेअर लेग लेग लाग ऑन लाँग ऑफ अशा पद्धतीने लेग साईड ची क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि आता गोलंदाजीला होईल सुरुवात गोलंदाज विक्की बोयर स्ट्राईक वर असतील फलंदाज स्वराज मात्रे पहिला चेंडू रायटा विकेट विकेटचा मारा गती पहा फलंदाजांकडे या गतीचं मात्र कोणतंही उत्तर नव्हतं नवी मुंबई एक्सप्रेस म्हणून या गोलंदाजांना ओळखलं जातं आणि त्या नावाला साजेशी अशी सुरुवात मात्र इथे करून दिलेली आहे आपल्या संघाला इथे सुद्धा चांगला चेंडू गतीचं उत्तर मात्र स्वराज यांच्याकडे नाही अगोदरच जास्त गती प्राप्त करत असतात आणि पावसाळी क्रिकेटचे सामने आहेत पिच वरून जरासा खिड होऊन चेंडू यष्टीरक्षकांकडे जात असताना अतिरिक्त वेगाने निर्धाव चेंडू यावेळेस मात्र बॅट सोबत संपर्क झालेला जरूर आहे परंतु चेंडू हवेमध्ये असताना जाईल घोषित क्षेत्राची भेट घेण्यासाठी पंचांचा इशारा येईल की हे असेल एक धाव एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि बॅट मधून स्वराज यांच्या आलेली पहिली धाव डिक्लेअर स्वरूपात रायटाम मोर्द विकेटचा मारा वेगवान जोरदार मारा आपल्याला विकी भोईर यांच्या माध्यमातून दिसत आहे स्वराज मात्रे बराचसा व्यावसायिक क्रिकेटचा सुद्धा अनुभव आहे यांच्याकडे आणि त्या अनुभवाचा इथे वापर करावा लागेल कारण समोर मोठा संघ आहे त्याच दरम्यान अजून एक आणखीन एक निर्धाव चेंडू हाताळला जात आहे विकी यांच्या माध्यमातून जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढी चांगली कामगिरी राहील धारावी संघाची या सामन्यामध्ये पाहूया पुढील चेंडू त्यावेळेस मात्र काहीच क्रॅम केलं फलंदाजाईड च्या दिशेने चेंडू ढकलण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क झाला नाही निर्धाव चेंडू पुन्हा एकदा आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक विकी यांच्या या पहिल्या षटकातील वेगवान गतीचा षटक आणि वेगवान गतीनेच मात्र इथे पूर्ण केले आहे इथे मात्र एक चांगला फटका जरूर आहे परंतु डोमॅन्स मध्ये चेंडू पडेल आणि शेतरक्षकांना चकवून थोडासा जाईल ऑन रिजन मध्ये तिथपर्यंत दोन धावा काढून पूर्ण केल्या जात आहेत शेवटच्या चेंडूवर आल्या दोन धावा आणि या दोन धावसंख्येने आता मात्र गोटिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे बिनबाद चार बिनबाद चार संत अशी सुरुवात जरूर झालेली जार आहे परंतु येत्या काळात विस्फोटक खेळी करावी लागेल येत्या काळात मोठे फटके खेळावे लागतील जर एक चांगलं समाधानकारक टोटल या धारावे संघाच्या फायर पॉवर समोर उपलब्ध करून द्यायचं असेल तर धाराव्या संघाकडे जर आपण पाहिलं तर भावेश नाईक सचिन नाईक धीरज भोईर विकी भोईर विशाल भोईर अशा पद्धतीने अनेक ताबडतोब असे फलंदाज उपलब्ध आहेत आता मात्र प्रारंभीला सलामीला आलेले दुसरे फलंदाज रुणाल मात्रे प्रथमच येतील स्ट्राईक वर सामोर जातील धीरज भोईर यांच्या गोलंदाजीला लेफ्ट आर्म ओर द विकेट इथे मात्र संपर्क चांगला आहे लेग साईडच्या दिशेने परंतु पावसाळे मैदान असल्या कारणाने मैदानाची तेवढी साथ लाभत नाही फलंदाजांना फटका चांगला होता संपर्क सुद्धा चांगला होता परंतु मैदानामध्ये चिखल असल्या कारणाने चेंडू काही तेवढा जास्त ट्रॅव्हल झाला नाही एका दहावीवर समाधान मानावं वा लागलं स्ट्राईक मध्ये पुन्हा एकदा परिवर्तन स्ट्राईक मध्ये पुन्हा एकदा बदल लेफ्ट हँडेड बॉलर राईट हँडेड बॅट्समन असा अशी लढत ही मैदानामध्ये आता फुल करण्याचा प्रयत्न परंतु संपर्क संपर्कामध्ये काहीशी कमतरता जाणून दिसत आहे आपल्याला फलंदाजांच्या माध्यमातून आणि या सं या कमी संपर्काचं कारण ठरलेलं आहे ते म्हणजे गोलंदाजांचं कौशल्य एकीकडे विकी बोईर यांनी अप्रतिम षटक हाताळलं प्रथम त्यानंतर आता धीरज बोईर तोच फॉर्म कंटिन्यू ठेवत असताना आपल्या धाराव्या संघाचा आता मात्र काहीशी लाईन चुकली गोलंदाजांची लेग साईडच्या बाहेर राहिला लेग स्टंपच्या बाहेर राहिला चेंडू आणि गेला वाईट प्लस वन दोन अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्या ऍड केल्या गेल्या धाव फलकामध्ये इथे एक फटका चांगला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने ये रुणाल मात्र यांच्या बॅट मधून या सामन्यातील पहिला षटकार बराच वेळ वाट पाहिली एक ओव्हर झाली आणि त्यानंतर या दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर आला मात्र या सामन्यातील पहिला षटकार आणि या षटकाराने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे चौदावर वर अजूनही तीन चेंडू शिल्लक आता मात्र ज्या फॉर्मशी झगडत होता गोटिवली संघ तो फॉर्म इथे मात्र आपल्या सा खेळीमध्ये आणण्याचा प्रयत्न रुणाल मात्रे यांचा काहीसा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता ओळखला बॅकफूट वर गेले आणि चेंडू वळवला वाल सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकारासाठी आता मात्र धीरज भोईर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र लाईन काहीशी दोन चेंडू शिल्लक धीरज यांच्या या षटकातील धीरज यांची जर गोलंदाजीची कामगिरी पाहिली या हंगामामध्ये तर बरेचसे मेडन षटक सुद्धा हाताळलेले आहेत पावसाळी क्रिकेटमध्ये बराचसा मात्र चांगला अनुभव आणि या अनुभवावर वरच ठरत असताना एकीकडे छटकार घेतला होता रुणाल यांनी आणि आता त्यांना साथ देत असताना स्वराज यांच्या बॅट मधून सुद्धा येत आहे खणखणीत असा स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार आवश्यकता आहे गोटिवली संघाला अशा फटक्यांची आवश्यकता आहे गोटिवली संघाला या दोन फलंदाजांच्या चा चांगल्या कामगिरीची आणि त्या कामगिरीच्या दिशेने इथे मात्र वाटचाल करत असताना एका प्रमुख गोलंदाजांवर चढवलेला हा हल्ला शेवटचा चेंडू आता काहीसे खर्चिक ठरलेले दिसले आपल्याला विकी यांनी जी कामगिरी केली होती त्यानंतर मात्र धीरज यांच्यावर प्रहार चढवला फलंदाजांनी आणि आता एक धाव काढून पूर्ण दुसऱ्या धावेचा कौल जरूर दिला होता परंतु ज्या क्षणी कळलं की काहीसा धोका आहे त्या क्षणी माघारी परतवलं रुणाल यांना स्वराज यांनी अशा पद्धतीने एका धावेने झाली दुसऱ्या षटकाची समाप्ती एकूण दोन षटकांच्या समाप्तीनंतर राकेश प्रतिष्ठान गोटिवली संघाची धावसंख्या धावफलकावर असेल ती म्हणजे बावीस गोटिली गावातील आघाडीचे समाजसेवक श्री नारायणजी म्हात्रे साहेब यांना मी विनंती करेन की आपण आपला आदर सन्मान स्वीकारावा तर आमच्या वनकोडे गावचे आघाडीचे समाजसेवक श्री हनुमंतजी दळवी साहेब आपल्याला मी विनंती करेन की नारायणजी म्हात्रे साहेब आपण यांचा हा आदर सन्मान पार पाडावा मायाची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा आदर सन्मान येथे पार पाडण्यात येत आहे या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल आम्ही आपले हार्दिक हार्दिक आभार मानत आहोत तसेच उमर वकी साहेब यांचा सुद्धा इथे आदर सन्मान केला जाईल मी जयेश मात्र यांना विनंती करेन की आपण हा आदर सन्मान इथे पार पाडावा उमर फकी साहेब आपल्याला विनंती असेल की आपण आपला आदर सन्मान स्वीकारावा तसेच कामी पटेल साहेब आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण आपला आदर सन्मान स्वीकारावा मी हनुमंत दळवी साहेब आपल्याला विनंती करेन की आपण हा आदर सन्मान इथे पार पाडावा या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी मान्यवरांची उपस्थिती आवश्यक असते आणि त्याबद्दल आम्ही आपला आदर सन्मान करत आहोत या स्पर्धेला भेट देण्याबद्दल आल्याबद्दल आम्ही आपले हार्दिक हार्दिक आभार मानत आहोत तरवळी या सामन्यांकडे सामना असेल राकेश प्रतिष्ठान गोठिवली विरुद्ध अयांश इलेवन मच्छिंद्र स्मृती दारावे तिसऱ्या षटकाची सुरुवात इथे झालेली होती विक्की बोईर पुन्हा एकदा कंटिन्यू करत असताना षटक हाताळताना दिसत आहेत आपल्याला एकूण तीन चेंडू टाकून पूर्ण आणि तीन चेंडूं मागे धावसंख्या आता झालेली आहे ती म्हणजे सत्तावीस मागील षटकामध्ये चांगली फटकेबाजी लगावली होती एक षटकार लगावला रुणाल यांनी एक षटकार लगावला स्वराज यांनी आणि त्यानंतर मात्र विक्की भोईर विखी भोईरांच्या वेगाचं मात्र प्रत्युत्तर देण्यामध्ये सार्थ असफल ठरताना दिसत आहेत आपल्याला फलंदाज कारण अतिरिक्त वेग अतिरिक्त उसळी ज्या गोलंदाजाला हवी असते आणि उपयुक्त पोषक अशी खेळपट्टी पाण्याचा प्रेझेन्स खेळपट्टीवर पूर्णपणे गोलंदाजांना मदत करत आहे आणि फलंदाजांना काहीस बॅकफुटवर नेऊन सोडत आहे आणखीन एक चांगला चेंडू चेंडू बघा लेंथ वर पिच होत आहे आणि त्याची हाईट जर आपण पाहिली तर जवळ जवळ शॉर्ट ऑफ लेंथची हाईट आपल्याला दिसत आहे मैदानामध्ये अप्रतिम गोलंदाजी चांगली गोलं हाईट आहे गोलंदाजीची आणि त्या हाईटचा पुरेपूर फायदा उचलत असताना आता मात्र शेवटचा चेंडू विकी बोईर आपला स्पेलचा शेवटचा चेंडू हाताळतील इथे सुद्धा बीट निर्धाव चेंडूने होत आहे या षटकाची समाप्ती एकूण तीन षटकांच्या समाप्तीनंतर राकेश प्रतिष्ठान गोटिवली संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजे ऑन द बोर्ड कोणतीही विकेट गमावली नाही अजूनही दोन षटके शिल्लक दोन षटके बारा चेंडू शिल्लक या बारा चेंडूंचा सामना करणे या बारा चेंडूंवर आक्रमण करणे आवश्यक असेल गोटिवली संघाला जर या भलाढ्य भल्या मोठ्या बारावे संघासमोर एक चांगलं समाधानकारक आव्हान आपल्याला उपस्थित करायचं असेल तर आता मात्र स्वतः कॅप्टन स्वतः कर्णधार सचिन नाईक सांबाळतील गोलंदाजीची धुरा आपले दोन महत्वाचे दोन प्रमुख गोलंदाज सुरुवातीला अजमावल्यानंतर स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर विकेटचा मारा दारा विकियांना अतिरिक्त उसळी प्राप्त होत होती आणि आता सचिन नाईक आल्या आल्या मात्र काहीचा लोवर राहणारा चेंडू काहीसा खाली राहिलेला लेंथ ने कमी उसळी घेतली या चेंडू पुढील चेंडू आता मात्र गुडलेंथ वर पडला होता इथे बॅटची आतली कडा घेतली पहिली सफलता प्राप्त झाली आहे मचिंद्र स्मृती दारावे संघाला स्वराज मात्रे यांच्या रूपात बराच वेळ संघर्ष केला धीरज भोईर यांच्यावर एक प्रहार करत असताना षटकार सुद्धा लगावला होता परंतु त्या व्यतिरिक्त कोणताही मोठा फटका खेळण्यामध्ये सार्थ अपयशी ठरले स्वराज आणि आपली विकेट मात्र सचिन नाईक यांच्या गोलंदाजीवर बहाल केली स्वराज मात्रे बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर येताना दिसतील आपल्याला वेदांत मात्रे जेवढी फायर पॉवर या धाराव्य संघाच्या बॅटिंग लाईन तेवढीच चांगली अचूक टप्प्याची गोलंदाजी सुद्धा करण्यामध्ये यशस्वी ठरत असतात नेहमी आणि तीच गोलंदाजी कायम ठेवत असताना सचिन नाईक कॅप्टन लीडिंग द फ्रंट इथे सुद्धा एक काहीसा क्रॅम्प झाले होते फलंदाज ज्या फटक्याची अपेक्षा होती वरून खेळण्याची तो फटका मात्र तिथे खेळता आला नाही तरी सुद्धा चांगली रनिंग द विकेट्स पहा रुणाल मात्र स्वतः धावत असताना तो कॉल दिला होता रनिंगचा दुसरी धाव पूर्ण केली यशस्वीरित्या सफलरित्या दोन धाव काढून पूर्ण आणि या दोन धावसंख्येने आता मात्र धावसंख्या जाऊन आहे राकेश प्रतिष्ठान गोटिवली संघाची एकतीस वर एक बाद एकतीस वेदांत मात्रे पुन्हा एकदा सामोरं जातील सचिन नाईक यांच्या गोलंदाजीला <laughs> इथे मात्र लेंथ मध्ये परिवर्तन केलं होतं जी लेंथ मागील चेंडूंवर काहीशी पुढे ठेवली होती ती लेंथ मागे खेचून बाउन्सर पद्धतीचा चेंडू इशारा, पंचन सा इशारा, आता इशारा हॅलो पंचांचा इशारा लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल फलंदाजांना एक धाव मिळाली आता सचिन नाईक यांच्या षटकातील अजूनही शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत वेदांत मात्रे आता फलंदाजांपासून दूर परिवर्तन पहा आहे परिवर्तन आपल्याला अनुभवाच्या जोरावर दिसत आहे युवा फलंदाज आहेत आणि अनुभवी गोलंदाज त्या अनुभवाने युवा जोशासमोर इथे मात्र चांगलाच प्रभाव पसरवलेला आहे कधी गुडलेनचा चेंडू तर कधी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू कधी फलंदाजांच्या पट्ट्यामध्ये तर कधी फलंदाजांपासून दूर आणि या वेळेस हवेमध्ये आहे फटका फसलेला आहे धीरज भोईर चेंडू खाली येतील आणि इथे मात्र झेल सोडला जात आहे झेल सोडला परंतु खेळपट्टीवर काय झालं असं वाटलं होतं फलंदाजांना की झेल पकडला जाईल परंतु झेल सोडल्यानंतर कोणतीही धाव घेतली नाही स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील रुणाल एकूण चार षटकांची समाप्ती आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर असेल ती म्हणजे एक बाद बत्तीस बत्तीस धावसंख्या धावफलकावर आठ धावसंख्येच्या सरासरीने धावसंख्या उभारली जात आहे परंतु ही सरासरी काहीशी कमी पडू शकते दारावे संघासमोर पण हे वक्तव्य करणं एवढ्या लवकर मात्र योग्य ठरणार नाही कारण क्रिकेट आहे क्रिकेट अनसर्टेनिटीज आणि या पावसाळी क्रिकेटमध्ये अजून वाढत असतात आता नवीन गोलंदाज भावेश नाईक राईट आर्म राऊंड विकेट विकेटने आले होते आणि लेग साईड चाच रस्ता दाखवत डीप मध्ये वाईड च्या दिशेने उडवून लावला फटका पाठवला सीमारेषे बाहेर षटकार मागील षटकामध्ये बराच वेळ स्ट्राईक पासून वंचित राहिले होते स्वतःकडे तो फॉर्म चांगला आहे स्वतःकडे ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि त्या क्षमतेच्या जोरावर मात्र शेवटच्या चेंडूवर मागील षटकातील धाव घेतली नव्हती पहिल्याच चेंडूवर भावेश दाखवला जात आहे माघारीचा रस्ता अजून एक चांगला फटका आहे हवेमध्ये जरूर आहे क्षेत्रक्षक इंटरेस्टेड आणि इथे मात्र पुन्हा एकदा झेल सोडला जात आहे यांचा ज्या रुणालयांनी पहिल्या चेंडूवर एक जोरदार षटकार लगावला होता त्या ऋणालना इथे मात्र जीवनदान दिलं जात आहे जीवनदान तर दिलंच परंतु दोन अतिरिक्त धावसंख्या सुद्धा मोजाव्या लागल्या त्या चेंडूवर आणि या दोन धावसंख्येने आता मात्र धावसंख्या जाऊन पोचलेली आहे चाळीस म... वर चाळीस धावसंख्या पूर्ण त्या समाधानकारक टोटलच्या त्या समाधानकारक आव्हानाच्या दिशेने वाटचाल चाललेली ऋणाल यांची फलंदाजी एका ती फलंदाजीचा जोर धरलेला आहे आपल्या फलंदाजीने इथे मात्र चांगला वेग बॅटची कडा जरूर घेतली होती परंतु रिझन तिथे कोणतेही क्षेत्रक्षक को उपस्थित नव्हते त्या कारणाने चेंडू गेला घोष क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एका दाव्यासाठी यावेळेस सुद्धा चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने या सामन्याला अजून ऑन करणारा फटका येईल रुणाल्ड मात्र यांच्या बॅट मधून आणखीन एक कणकणीत छटकार रिप्ले मध्ये पहा भावेश नाईक गोलंदाजीसाठी आले स्वतःला सेट केलं जागेवरच आणि लेंथ ओळखून लाईन ओळखून चेंडू पाठवला लाँगॉनच्या दिशेने सीमा रेषेबाई रुणाल यांनी षटकारासाठी सहा महत्वाच्या धावसंख्या या येणाऱ्या फारच महत्वाच्या असतील गोठिवली संघासाठी सहा धावेने आता मात्र धावफलक जाऊन पोहोचलेले आहे सत्तेचाळीस वर अजूनही भावेशांच्या षटकातील शेवटचे दोन चेंडू शिल्लक आणि त्या दोन चेंडूं मागून एका चेंडूवर मोजाव्या लागतील सहा धावा एका चेंडूवर मिळवल्या हो जातील सहा धावा ऋणाल यांचा हा फटका येईल षटकार अंबाईला तयार नाही संघाला आवश्यकता हो आहे मोठमोठी धावसंख्या मिळवण्याची हो आणि त्या दिशेने वाटचाल करत असताना लगावलेला आणखीन एक पुलचा फटका शेवटचा चेंडू गॅप मध्ये आहे परंतु तिथे क्षेत्रक्षक पोहोचतील मैदानाची साथ काही लाभली नाही फलंदाजांना दोन धावा काढून पूर्ण आणि दोन तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न असेल का तर तिसरी धाव काय मिळणार नाही दोन धावेवर समाधान मानावं लागेल आणि या दोन धावसंख्येने आता मात्र या राकेश प्रतिष्ठान गोठिवली विरुद्ध अयान शच्छिंद्र स्मृती धाराव्या संघातील सामन्याला सामन्यातील पहिल्या डावाला होईल समाप्ती एकूण राकेश प्रतिष्ठान गोठिवली संघाने धावसंख्या उभारली ती म्हणजे पंचावन्न आणि छप्पन्न धावसंख्येचं आव्हान इथे प्रस्थापित केलेलं आहे आपण ही स्पर्धा युट्यूबवर लाईव्ह पाहतात आणि त्या प्रक्षेपणातून आपल्याला असं समजत आहे की रुणाल मात्रे यांच्या बॅट मधून पस्तीस धावसंख्येची वैयक्तिक खेळी आली आणि या खेळीच्या जोरावर मात्र पंचावन्न धावसंख्या उभारून राकेश प्रतिष्ठान गोठिवली संघाने आव्हान उपस्थित केलेलं आहे छप्पन्न धावसंख्येचं तर या पुढील समालोचन आपण ऐकू शकाल सुहास गायकवाड यांच्या माध्यमातून धन्यवाद छप्पन धाव संख्ये आव्हान असेल हा सामना जिंकण्यासाठी धारावी या संघाला नमुंबई टेनिस क्रिकेट मधील एक मजबूत संघ समजला जाणारा दारावे संघ धारावी संघाचा विचार केला तर धीरज भोईर विक्की भोईर सचिन नाईक भावेश नाईक असे सध्या मोठे मोठे खेळाडू सध्या धारावी संघात आपल्याला पाहायला भेटतात चांगला खेळ त्या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्या संघासाठी केला जातो पण समोर देखील स्वराज मात्रे रुपल मात्रे असे खेळाडू सध्या गोटुली संघात देखील आहेत छप्पन धाव संख्याचा पाठलाग या मॅच मध्ये करावा लागेल सकाळच्या सत्रामध्ये विचार केला तर कुमार तुर्बे या संघाने फाम बोनकोडे या संघाला पहिल्या मॅच मध्ये पराभूत केलं आणि या संघातून जो संघ जिंकेल त्यांचा थेट सामना लगेच कुमार लेवन तुर्बे या संघासोबत खेळला जाईल पहिल्या डावाचा विचार केला तर रुणाल मात्रे याने पस्तीस धावसंख्येची विस्फोटक खेळी आपल्या संघासाठी केली त्याचमुळे कुठेतरी एक चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी ठरला तर म्हणजे गोटवली संघ छप्पन धावसंख्याचा पाठलाग करताना दिसेल दाराव्या संघ दारावी संघाकडून सलामीची जोडी आयंशलेवन दारावे या संघाकडून सलामीची जोडी विकी भोईर आणि भावेश नाईक अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला भेटते सध्या मागच्या दोन तीन वर्षामध्ये खूप चांगला खेळ भावेश नाईक याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला एक, एक रायझिंग स्टार दारावे संघाचा तसेच रफतार का राजा म्हणून ओळखला जाणारा अतिशय वेगवान गोलंदाज विकी भोईर आज फलंदाजी करताना सध्या आपल्याला दिसेल एक चांगली जोडी म्हणावी लागेल दारावे संघाकडून भावेश नाईक आणि विकी भोईर अशी जोडी या मॅचसाठी पंचांची भूमिका पार पाडत आहेत अभिजित महापदी तसेच मोहन दीक्षित खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडताना अभिजित महापदी यांचं कौतुक करावं लागेल कालच्या दिवसापासून भर पावसामध्ये पंचाची भूमिका पार पाडतायत मोहन दीक्षित देखील त्यांना चांगली साथ देत आहेत पंथांच्या भूमिकेत पहिल्या मॅचमध्ये फामिला बोनकुडे या सगळ्याकडून त्याला तुम्ही खेळताना पाहिलं असेल भूषण पाटील सारख्या एक मोठ्या फलंदाजाची पहिल्या चेंडूवरती विकेट त्यांनी मिळवली होती छप्पन धाव संख्याचा पाठलाग करत आहे दुसऱ्या मॅचमध्ये टीम आयवन दारावे या संघाला दारावे संघाकडून सलामीची जोडी विक्की भोईर आणि भावेश नाईक अशी जोडी सध्या आपल्याला पाहायला भेटते स्ट्राईक वर असेल फलंदाज भावेश नाईक एक रायझिंग स्टार दारावे संघाचा मागच्या दोन तीन वर्षामध्ये खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलाय तसेच दुसरीकडे राकेश प्रतिष्ठान गोटोली संघाकडून गोलंदाजी करता नसेल गोलंदाज स्वराज मात्रे हा देखील रायझिंग स्टार म्हणून समजला दादा गोटुली संघाचा याने देखील मागच्या दोन तीन वर्षामध्ये खूप चांगला खेळ केलाय तर दोन यंगस्टर खेळाडू जे सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आज एक दुसऱ्याच्या आमने सामने आपल्याला या मॅच मध्ये पाहायला भेटत आहेत नक्कीच एक दुसऱ्यावरती वर चढ चढण्याचा प्रयत्न असेल दोन्ही खेळाडूंचा इलेवन तुर्बे या संघाने आजच्या दिवसातील पहिला सामना इथे विजय मिळवलाय या संघातून जो संघ जिंकेल थेट या संघातून जो जिंकेल त्यांच्यावर त्यांची मॅच खेळली जाईल छप्पन धाव संख्याचा पाठलाग करत असताना इथे मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला भेटते स्वराज मात्र स्वराज मात्रे प्रथम षटक घेऊन येईल गोटवली या संघाकडून समोर येतो एक आक्रमक फलंदाज भावेश नाईक सध्या ओपन दे क्रिकेटमधील देखील चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय पहिला चेंडू स्वराज याचा भावेसाठी पहिला चेंडू यावेळी सोडून दिलाय पंचांचा इशारा येतोय वाईट प्लस वन टोटल दोन धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतात या दोन धावाने दारावे या संघाचा अकाउंट इथे ओपन केले गेले -के खराब चेंडू म्हणावा लागेल स्वराज याचा पहिला चेंडूवरती कुठेतरी वाईट बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला भेटलाय यावेळेस पुन्हा एकदा पॅकपुटवर वर जाऊन कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडू पकडण्यासाठी धावतोय पण इथे चेंडू जातोय तो म्हणजे सीमारेषेपार चौकार आणि दुसऱ्या डावातील पहिला चौकार पाहायला भेटतो तो म्हणजे फलंदाज भावेश नाईक याच्या माध्यमातून चौकार आणि इथे आपलं अकाउंट ओपन करतोय फलंदाज भावेश आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे बिनबाद सहा एक चेंडूच्या समाप्तीनंतर आक्रमक सुरुवात म्हणावी लागेल छप्पन धावसंख्याचा पाठलाग करत असताना टीम आयांशी लेवन दारावे या संघाची कुठेतरी आता सध्या गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवर सहा धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज स्वराज याने कुठेतरी कम बॅक करावा लागेल कारण दारावे संघाच्या फलंदाजचा विचार केला तर एक भक्कम फलंदाजी त्यांच्या संघाकडे तर या मॅच मध्ये त्यांना चांगलं करावं लागेल तर विकेट लवकरात लवकर मिळवावे लागेल त्यांना स्वराज कडून तशीच अपेक्षा असेल ते म्हणजे कर्णधार निलेश पाटीलला कारण स्वराज एक चांगला गोलंदाज मानला जातो गोटवली संघाचा नेहमीच चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतो याच मैदानावर विचार केला तर सहा चेंडू मध्ये तीस धाव संख्येची आवश्यकता असताना याच स्वराज मात्रेने तो कारनामा देखील केला होता बघूया आज देखील गोलंदाजी करताना कशा प्रकारची गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी भावेश नाईक याची एक महत्वपूर्ण विकेट पाहिजे असेल टीम गोटवली संघाला या मॅच मध्ये चांगला खेळ करायचा असेल या तर यावेळेस फुल टॉस होता बेकिट करण्याचा प्रयत्न स्वतःवर नाकुश तो म्हणजे फलंदाज भावेश सिंगल इथे कम्प्लीट केले गेले धावसंख्यात वाढ झाली धावसंख्यात आले बिन पाच सात दोन चेंडू आतापर्यंत टाकण्यात आले गोलंदाज स्वराच्या माध्यमातून कुठेतरी पुलटॉस चेंडू पुलटॉस चेंडूचा पूर्णपणे समाचार उचलू शकला नाही तो, भावेश, तो, दे दे तो फलंदाज भावेश स्वतःवर नाकुश ते दिसताना आपल्याला पाहायला भेटतोय त्यामुळे कुठेतरी स्ट्राईक रोटेट इथे केले गेले आणि आता प्रथमच स्ट्राईक वर आपल्याला पाहायला भेटतोय फलंदाज विकी भोईर गोलंदाजीचा जर विचार केला तर नेहमीच चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतो आता बघा फलंदाजी कशा प्रकारे करतोय यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न बॅटचा फेस ओपन केलाय चौकार इथे फलंदाज विकी याच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला भेटतोय या चौकारच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या झाले बिनबाद अकरा जर या तीन चेंडू मध्ये विचार केला तर भावेश याने आपला अकाउंट ओपन केलं होतं आणि फलंदाज विकी याने देखील चौकाराने आपला अकाउंट ओपन केले गेले त्याचमुळे कुठेतरी छप्पन धावसंघाचा पाठलाग करत होता संघ जाऊन पोहोचला म्हणजे बिनबाद अकरा या धावसंख्येवरती चौथा चेंडू स्वराज याचा यावेळी पिकीट केलाय खडे खडे चेंडूला पाठवले तो म्हणजे सीमा रेषा पार षटकार स्टँड अँड डिलिव्हर फटका इथे आपल्याला पाहायला भेटतोय फलंदाज विकी याच्या माध्यमातून आणि संघ जाऊन पोहोचले धावसंख्येवरती आता कुठेतरी महागट ठरताना दिसतोय गोलंदाज स्वराज एक महत्वपूर्ण गोलंदाज आहे तो म्हणजे टीम गोठवली संघाचा आणि हल्ला चढवण्याचं काम केलं जातं ते म्हणजे दारावी संघाच्या फलंदाजच्या माध्यमातून स्वराज इज ऑन अ प्रेशर कुठेतरी आता प्रेशर मध्ये दिसताना पाहायला भेटतो आपल्याला गोलंदाज स्वराज आता भरधा चार चेंडू त्याने टाकलेत आणि सतरा धावा खर्च केल्यात या मॅच मध्ये यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न चेंडू थोडासा खाली राहतोय थो भरपूर उशिरानंतर इथे आपल्याला डॉट बॉल पाहायला भेटतोय धावसंख्या स्थिरावली ते म्हणजे डॉट बॉलच्या मध्ये सतरा या धावसंख्येवरती अजून देखील पहिल्या षटकातील शेवटचा चे एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल विकी याने आतापर्यंत तीन चेंडूचा सा सामना या मॅच मध्ये केला दहा या धावसंख्येवरती तो सध्या खेळतोय शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील त्यावेळेस पुन्हा एकदा बिगिट केलाय बॅकफूट रुन पंच करण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्रक म्हणावं लागेल ते पॉईंटच्या क्षेत्रक्षकाच्या माध्यमातून पण यावेळी गच्चाळ अशी फेकी आणि त्याचा फायदा उचलताना दोन्ही फलंदाज सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून दोन धावा येथे धावून कंप्लीट केले गेल्यात अशा प्रकारे छप्पन धाव संघाचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होता आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम आयांश इलेव्हन दारावे या संघाची धावसंख्या संख्या झाली बिनबाद एकोणवीस मागळ षटक म्हणावं लागेल ते म्हणजे गोलंदाज स्वराज याचा कुठेतरी ज्यावेळेस तुम्ही आमच्या बोनकडे गावचे लाडके समाजसेवक विनोदजी मात्रे आमचे आदरणीय भाऊ यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत एकोणवीस अशी धावसंख्या सध्या छप्पन धावसंख्याचं पाठलाग करत असताना टीम आयांशी इलेव्हन दारावे या संघाचे आपल्याला पाहायला भेटते एक मजबूत संघ आणि मजबूत संघाने या छप्पन धावसंख्याचा पाठलाग करत असताना एक मजबूत सुरुवात केले आपल्या संघासाठी विक्की याला आपण नेहमीच गोलंदाजी करत असताना वेगावर स्वार होताना कित्येक वर्ष आपण त्याला पाहतो पण आज फलंदाजी करत असताना देखील फलंदाजी आपल्या संघासाठी खूप चांगल्या रित्या सध्या तर त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज हितेश पाटील त्याच्या समोर येतो म्हणजे फलंदाज भावेश याच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला या मॅच मध्ये पाहायला भेटलाय हितेश पाटीलचा पहिला चेंडू यावेळेस बिगेट करण्याचा प्रयत्न चेंडू थोडासा जास्त कुसळी घेतोय त्यामुळेच आमचे लेगचे पंच विघ्नेश आम्हाला इथे वाईटच्या स्वरूपात गोलंदाजाला दंडित घोषित करतायत या वाईटच्या मदतीने संख्येत वाढ झाली धावसंख्या गमावला नाही यावेळी गुन्हा एकदा सोडून दिलाय यावेळी स्नोबॉल इशारा त्या पंचांचा कुठेतरी चुकी केली म्हणावी लागेल ते म्हणजे गोलंदाज हितेश पाटील याने पहिला चेंडू कुठेतरी अतिरिक्त जास्त उसळी घेत असल्यामुळे पंचांनी वाईट असा इशारा दिला होता पण यावेळेस कुठेतरी पुन्हा एकदा चूक केली त्यामुळेच पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय यावेळेस पुन्हा एकदा बिकेट करण्याचा प्रयत्न बॅट ची एज लागली त्रिफळाची झाला होता फलंदाज पण फ्री हिट असल्यामुळे कुठेतरी एक संधी तिथे भेटण्यात आली ते म्हणजे फलंदाज भावेश नाईक सिंगल नाही तर स्ट्राईक रुटेट केली गेले संघाची संख्या झाली एक चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद बावीस सात चेंडूचा खेळ तिथे आतापर्यंत संपला गेलाय पण आता स्ट्राईक वर आपल्याला पाहतोय विकी भोईर एक चांगली फलंदाजी था था थे 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 या मॅच मध्ये आतापर्यंत विकी करतोय आपल्या संघासाठी तुझ्या समोर एक लेफ्ट गोलंदाज हितेश हितेश आता दुसरा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा बिग केलाय विकीच्या बॅटमधून मधून टीप मिड विकेटच्या दिशेने सीमा रेषा पार षटकार इथे पाहायला भेटतोय विकीच्या बॅटमधून तो षटकार क्रमांक दुसरा आणि या षटकारच्या मदतीने टीम आयन शिलेवन दारावे संघ जाऊन पोहोचतोय तो अठ्ठावीस या जाऊ गुडलेन स्पॉट वरचा चेंडू होता त्याला पिक केला आणि पाठवून दिला डीप मिड विकेटच्या दिशेने षटकार यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळलाय लॉंग ऑनला क्षेत्रक्षक चेंडू फेकेल इथे एक धाव कंप्लीट केली गेले संघ धावून ट्वेंटी नाईन या धाव संख्येवरती विकी चांगली फटकेबाजी या मॅचमध्ये करतोय खराब चेंडूचा समाचार आणि चांगल्या चेंडूचा पूर्णपणे सन्मान इथे करताना दिसतोय फलंदाज विकी आणि यावेळीस भावेश पुन्हा एकदा बिगीट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लॉगॉनच्या दिशेने चेंडू चाललाय आणि ते दोन धावा धावून कम्प्लीट केल्या गेले आहेत सुंदर रनिंग बिटवीन द दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून कुठेतरी लेझी क्रिकेट म्हणावं लागेल ते म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या माध्यमातून कुठेतरी समोर एक मोठा संघ आहे जर मोठ्या संघाला तुम्हाला एक मोठ्या मॅच मध्ये पराभूत करायचा असेल तर चांगला खेळ तुमच्या माध्यमातून अपेक्षित असेल पण तशा प्रकारचा खेळ सध्या करताना दिसत नाहीत ते म्हणजे राकेश प्रतिष्ठान गोटवली संघाचे खेळाडू यावेळी बॅकफुटून पंच केला आणि चेंडूला पाठवलं म्हणजे डीप पॉइंटच्या दिशेने नेत्रदीपक फटका तो म्हणजे फलंदाज भावेश नाईक याच्या माध्यमातून सुंदर फटका मानावा लागेल बॅकफुट वर गेला आणि चेंडूला पाठवून दिला तर म्हणजे डीप पॉइंटच्या दिशेने सीमारेषा पार षटकार सुंदर फटका म्हणावा लागेल भावेश नाईक याच्या माध्यमातून सध्या चांगली फलंदाजी करतोय या मॅच मध्ये या सीझन मध्ये सध्या चांगल्या फॉर्म मध्ये देखील आपल्याला पाहायला भेटतोय ओपन क्रिकेट मध्ये देखील चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला भेटतोय म्हणजे फलंदाज भावेश याच्या माध्यमातून यावेळी पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न लॉंगॉनला क्षेत्र डोक्यावरून बॅक टू बॅक दुसरा षटकार फलंदाज भावेशच्या माध्यमातून फक्त टाइम केला या फटक्याला आणि सुंदर फटका फटकानाव लागेल फलंदाज भावेशच्या माध्यमातून अशा प्रकारे दोन षटकांचा खेळ जे समाप्त झालाय दोन षटकाच्या समाप्तीनंतर छप्पन धाव पाठलाग करत असताना टीम आयएनश इलेव्हन दारावे या संघांनी धावा म्हणल्या ते म्हणजे त्रेचाळीस खूप चांगलीच सुरुवात मनावी लागेल दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून विस्फोट खेळी करतायत दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी विकी आणि भावेश जवळजवळ या सामन्याचा जर विचार केला तर सामना पूर्णपणे दारावे या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला भेटतोय अजून देखील अठरा चेंडूचा खेळ या मॅच मध्ये शिल्लक असेल तेरा धाव संख्येची आवश्यकता त्या मॅच मध्ये टीम आयांशी दारावी संघाला हा सामना जिंकण्यासाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाज सर्शन पहिला बॉल यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न बॅटची एज लागले चेंडू गेले डिक्लेअर क्षेत्रात तिसऱ्या षटकातील दुसरा बॉल यावेळी चेंडू हवे मध्ये चेंडू खाली पुन्हा एकदा धावसंख्या झाले वाढ धावसंख्या झाले फोर्टी फाय कालच्या दिवसामध्ये विक्रांत पाटील याला सावळेश्वर सावळे संघाविरुद्ध खेळत असताना दोन जीवनदान देण्यात आले त्यानंतर पंच्याहत्तर धावसंख्येची विस्फोटक खेळी त्यांनी या स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून खेळण्यात आली पुन्हा एकदा बिकेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सिंगल ने स्ट्राईक रोटेट केले गेले हर्षन यांनी विचार केला आतापर्यंत पर्यंत तीन चेंडू त्याच्या माध्यमातून टाकण्यात आले सुंदर गोलंदाजी सध्या तिसऱ्या षटकामध्ये तसेच बोनकोळे फोर्टी प्लस संघाचे एक लेजेंड खेळाडू रोधाजी मेहर साहेब त्यांच देखील या स्पर्धेमध्ये दे हार्दिक हार्दिक स्वागत संघाची जर संघ झाले फोर्टी सिक्स फक्त दहा गावसंख्याची आवश्यकता असेल या मॅच मध्ये टीम लेव्हन दारावे या संघाला सामना जिंकण्यासाठी झेल खाली आणि पुन्हा एकदा तीच चुकी म्हणावी लागेल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून विक्की भोईर याला या षटकामध्ये दुसरं जीवनदान इथे देण्यात आलंय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून कुठेतरी अशी मिसफील्ड जर केली तर जवळजवळ हा सामना इथे गमवताना दिसतोय तो म्हणजे टीम गोटवली या संघ विक्की भोवीर आणि भावेश नाईक चांगली सलामीची जोडी टीम बाराव्या संघासाठी छप्पनदाव्या संघाचा पाठला करत असताना अजून एकही गडी टीम दारावे या संघाने या मॅच मध्ये गमवला नाही चांगला खेळ करतात दोन्ही फलंदाज यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅट एज लागून चेंडू गेलाय डिक्लेअर क्षेत्रात संघाची दहा संख्या झाली फोर्टी एट अजून देखील शेवटचा एक चेंडूचा खेळ जे शिल्लक असेल तिसरं षटक खूप सुंदर षटक म्हणावं लागेल ते म्हणजे याचा एकही मोठा फटका अजूनपर्यंत या षटक्यामध्ये त्याने खेळू दिला नाही कुठेतरी हलचल याचा जर लवकर वापर केला असता तर कुठेतरी सामन्याचं चित्र आपल्याला वेगळं काहीस दिसलं असतं असाच नक्की विचार करत असेल तो म्हणजे गोठवली संघाचा कर्णधार शेवटचा एक चेंडूचा खेळ ते शिल्लक यावेळेस पुन्हा एकदा पॅक पॅकफुटवर जाऊन पंच केला आहे चेंडूला पाठवलं तर म्हणजे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणखीन एक नेत्रदीपक फटका मनावला गेल तो म्हणजे फलंदाज भावेश नाईक याच्या माध्यमातून तिसऱ्या षटकातील शेवटच्या चे चेंडूवरील षटकार आपल्याला पाहायला भेटतोय अशा प्रकारे तीन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय तीन षटकाच्या समाप्तीनंतर तर छप्पन धावसंख्याचा पाठलाग करत असताना टीम अयांशी लेवन दारावे या संघाने धावा बनला तर म्हणजे फिफ्टी फोर अजून देखील दोन धावसंख्येच्या आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी जर भावेश नाईकच्या फलंदाजचा विचार केला तर या मॅचमध्ये दोन त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटले एक षटकार बघितला तर एक डीप पॉईंटच्या दिशेने पाहायला भेटला त्यानंतर एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक षटकार आपल्याला पाहायला भेटला त्यावेळेस बॅकफुटून पंच केलाय सिंगल ते कंप्लीट केले गेले धावसंख्या फिफ्टी फाय एक धाव संख्येची आवश्यकता टीम आयएन्स इलेवन दारावे या संघाला सामना जिंकण्यासाठी कुमारी इलेव्हन तुर्बे कॅप्टन भूषण पाटील नाणेफेक करण्यासाठी लवकर लवकर वेस्ट या यावेळी स्लोअर वन फिंगर रोल केल्या होत्या डॉट बॉल पाहायला भेटतोय रुनाल याच्या माध्यमातून जवळ जवळ विचार केला तर स्मृती दारावे हा संघ हा सामना ते जिंकताना आपल्याला पाहायला भेटेल फक्त एक धाव संख्येची आवश्यकता असेल यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न व्हाईट बॉल आमचे पंच आम्हाला इथं इथं कळवत आहेत आणि मचिंद्र आयएन शी इलेव्हन दारावे या संघाने सामना जिंकलाय वेल प्ले टीम एकही गडी त्यांनी गमवलाने छप्पन धाव संख्या जे त्यांनी चेस करत असताना एकही गडी न गमवता हा सामना जिंकलाय कुमार इलेव्हन तुरबे वर्सेस आयांश इलेव्हन दारावे या दोन संघामध्ये इथे नाणेफेक केली जाते आमचे बोनकुडे गावचे लाडके समाजसेवक मान्यशी श्री मात्रे साहेब भाऊ यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाते